नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण मागील आठवड्यातच व्हिडिओ बनवला होता की PM किसान योजनेचा 14वा हप्ता हा 28 जुलैला येणार आहे, पण आता PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची तारीख बदललेली आहे आणि शासनाने ती जाहीरसुद्धा केलेली आहे. आता 28 जुलैच्या आधीच तुम्हाला PM किसानचा 14वा हप्ता मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ही नेमकी बदललेली तारीख काय आहे व सरकारकडून आलेली नवीन अपडेट काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. PM किसान योजनेची बदललेली तारीख पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपलं ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे टाईप करा PM किसान आणि सर्च करा. हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल, PM किसान. या PM किसान या लिंकवर क्लिक करा. आपल्यासमोर PMKisan.gov.in ही PM किसान योजनेची वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि वेबसाईट ओपन झाल्या आपल्यासमोर एक बॅनर आलेलं दिसेल, ह्याच्यावर PM किसान सन्मान निधी योजना ह्याच्या संदर्भातलं बॅनर आहे आणि त्याच्याखाली लिहिलेलं आहे माननीय प्रधानमंत्रीद्वारा DBTK माध्यम से प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजना के तहत किसानों को 14th किस्त हस्तांतरित करने का कार्यक्रम, म्हणजे 14वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याचा कार्यक्रम जो आहे आणि त्याच्याखाली तारीख दिलेली आहे दिनांक 27 जुलै 2023, म्हणजे 27 जुलै 2023 रोजी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते PM किसान योजनेचा 14वा हप्ता हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजेच नवीन तारीख जी आहे ती 27 जुलै 2023 आहे आणि 27 जुलै 2023 PM किसान योजनेचा 14वा हप्ता सर्व आपल्या लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे. तर ही अशी महत्त्वाची नवीन अपडेट होती या व्हिडिओमध्ये दिलेली अपडेट. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.